श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख परमपूज्य गुरुवर्य गुरुमावली व आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने आज खान्देशस्तरीय विभागीय कृषी मेळाव्याचे आज नंदुरबार येथे उद्घाटन समूल डेअरीचे माजी चेअरमन उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षी महोत्सवाची सुरुवात कृषी दिंडीनं करण्यात आली. या कृषी दिंडीत आदिवासी समाजाच्या पथकानं आपल्या विविध पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केले. मेळाव्यात शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे निरसन करण्यात येणार आहे. यासोबत शेतकऱ्यांनी बियाण्यांमध्ये स्वावलंबी व्हावे म्हणून बियाण्यांचे विविध स्टॉल लावण्यात आले. यासोबतच वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून वर वधू यांचे निरसन करण्यात येणार आहे. या महोत्सवात 150 अधिक विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले असून यात सेंद्रिय कृषी विभागाचे परसबाग रोपवाटिका विविध बियाण्यांसह इतर प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. तसेच 12 बलुतेदार यांचा सजीव देखावा या मेळाव्यात दाखवण्यात आलाय. या कृषी मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं सेवेकरांची उपस्थिती लावली असून 3 दिवस विविध प्रकारचे चर्चासत्र व कार्यक्रम येथे होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.